थंबलीना एक मुलगी होती जी एकटी राहायची. एके दिवशी ती तिच्या मैत्रिणीला परीला भेटायला गेली. कशी आहेस? इकडे कसं येण्या झालं? माझी परी, मी खूप एकटी आहे. जर माझी कुठली मुलगी असती, भली मती सर्वांपेक्षा वेगळी असती. तुला एक चांगली मुलगी होवो ह्यासाठी मी तुझी मदत करेन. हे घे बी आणि घरी जाऊन एका कुंडीमध्ये त्याचं रोपण कर. पण मला ते एक मुलगी हवी, या बीजेचं मी काय करू? विश्वास कर आणि मी सांगते ते ऐक. तुला या गोष्टीचा मुळीच पस्तावा नाही होणार. त्या मुलीने परीने सांगितल्याप्रमाणे ती बी घरी जाऊन योग्य प्रकारे रोवली. दुसऱ्या दिवशी तिने पाहिलं की त्या बीजाचं आता एक फूल बनलं होत. ते खूपच सुंदर असं फूल होत आणि त्याच्या पाकळ्या बंद होत्या. हे किती सुंदर आहे, असं फूल मी अजूनपर्यंत नाही पाहिलं. त्या मुलीने प्रेमाने त्या फुलाला किस केलं. अचानक त्या पाकळ्या उलगडल्या आणि त्याच्या आत एक छोटीशी मुलगी बसली होती. क्या बात आहे, किती नाजूक आणि सुंदर आहे. मी हिचं नाव थंबलीना ठेवेन आणि यासाठी माझ्या मैत्रिणीला धन्यवाद द्यावं लागेल. त्या मुलीने त्या छोट्या मुलीला अगदी अलगद आपल्या हातात घेतलं. ओ, मला हिची खूप काळजी घ्यावी लागेल. हा बॉक्स हिचा बेड असेल आणि या फुलांच्या पाकळ्या कंबल आणि चादरीचं काम करतील. त्या मुलीने एका प्लेट मध्ये एक पाकळी ठेवली आणि त्यावर थंबलीनाला बसवलं. थंबलीना खूप खुश होती. ती आपल्या विश्वात रममाण होती आणि मधुर आवाजात गाणं गाऊ लागली. एके रात्री थंबलीना आपल्या अक्रोडच्या शेल मध्ये आरामात झोपली होती. तेव्हा खिडकीमधून एक बदमाश बेडूक तिला बघू लागला. कोण आहे ही सुंदर मुलगी? किती सुंदर आहे हिची आणि टोणीची जोडी, सुंदर दिसणार आणि ही माझी सून बनणार. तो बेडूक खिडकीतून आत आला आणि थंबलीनाला उचलून आपल्या सोबत घेऊन गेला. बाबा, तुम्ही कुठे होते? मला भूक लागली होती. बेडकाच्या आवाजामुळे थंबलीनाला जाग आली. आपल्या आजूबाजूला बेडक आणि कीटकांना बघून ती खूप घाबरली. तुला नेहमी भूक का लागते? बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. तू या सुंदर मुलीशी लग्न करशील. हा, बोल बोल. हो, मला ठाऊक आहे तू तयार आहेस. आता आपल्याला एक छोटीशी खोली बनवावी लागेल, कारण लग्नानंतर तुला त्या खोलीमध्ये राहावं लागेल ना. त्या बेडकाने थंबलीनाला तलावाच्या मधोमध एका पानावर उभं केलं. थंबलीना रडू लागली आणि जोर जोरात ओरडू लागली. ती शुद्धीवर आली, ती शुद्धीवर आली. आता माझं लग्न होणार. लग्न आणि इतक्या घालणाऱ्या फ्रॉक बरोबर? नाही, ह्याचे डोळे कधी पण बाहेर येऊ शकतात. तुझी एवढी हिम्मत? तू माझ्या मुलाशी लग्न करशील आणि एक चांगली पत्नी बनशील. मी तुला इथून बाहेर नाही जाऊ देणार. हा, बेडकाने थंबलीनाला तलावाच्या मधोमध एका पानावर उभं केलं. थंबलीना रडू लागली आणि जोर जोरात ओरडू लागली. वाचवा, वाचवा, कोणीतरी माझी मदत करा. जवळच असणाऱ्या काही माशांनी हा सगळा प्रकार पाहिला व ऐकला होता. मी त्या छोट्याशा मुलीला रडताना नाही पाहू शकत. ती दोघे बेडक या मुलीचं आयुष्य खराब करतील. मित्रांनो, तो बेडूक
आणि त्याचा तो कुरूप मुलगा त्याला हे करण्यापासून आपल्याला थांबवावं लागेल. चला आधी त्या मुलीला यातून बाहेर काढूया. आणि मासे त्या फुलाचं खोड जोर जोरात चावू लागले आणि पान स्वतंत्र झालं. थंबलीना पानाच्या सहाय्याने पाण्यावर तरंगू लागली आणि तिथे तिला खूप सुंदर अशी ठिकाण दिसली. पण एका मोठ्या अशा किड्याने तिला पाहिलं आणि आपल्या सोबत उचलून घेऊन गेला एका झाडावर. तो खूप खुश होता आणि त्याने आपल्या सगळ्या मित्रांशी थंबलीनाची ओळख करून दिली. ही किती विचित्र आहे आणि खूप कुरूप सुद्धा. ही तर खूप वेगळी आहे आपल्यापेक्षा. तू हिच्याशी लग्न करण्याचा विचार कसा करू शकतोस? तुझं डोकं जाग्यावर तर आहे ना? जेव्हा किड्याचे सगळे मित्र एकच गोष्ट बोलू लागले तेव्हा किड्याने सगळ्यांचं म्हणणं ऐकलं आणि थंबलीनाला जमिनीवर सोडून टाकलं. बिचारी थंबलीना जंगलात एकटी एकटी चालत राहिली आणि जे मिळालं ते खात राहिली आणि फुलांवरती असणाऱ्या दवाला पाण्यासारखं पिऊ लागली. उन्हाळ्याचा ऋतू बदलू लागला आणि लवकरच थंडी सुरू झाली. किती कडाक्याची थंडी आहे. मला थांबण्यासाठी जागा शोधावी लागेल, नाही तर मी मरू शकते. थंबलीना जंगलात जात असताना तिला अचानक एक दरवाजा दिसला. ओ, मला वाटतं हे उंदराचं घर आहे. आशा करते की उंदीर थोडा दयाळू असेल आणि मला काहीतरी खायला देईल आणि थोडा वेळ थांबू देईल. थंबलीना दरवाजा ठोठावू लागले पण तो दरवाजा एका उंदराने उघडला. मला खूप भूक लागली, मला काहीतरी खायला द्याल का? एवढ्या थंडीत तू इथे काय करतेस? आत ये, नाही तर तू आजारी होशील. तू माझं जेवण जेवू शकतेस. माझ्या जवळ गरम गरम सूप आणि ब्रेड आहे. तुमचे खूप खूप आभार, तुम्ही किती चांगले आहात. आणि दयाळू उंदराचं जेवण खाल्ल्यानंतर थंबलीना खूप थकली होती आणि आराम करू इच्छित होती. तुमचं घर खूप आरामदायक आहे. मी आजच्या रात्री इथे थांबू शकते का? जंगलामध्ये चालून चालून खूप थकले आहे. हो हो, तुला कुठे जायचं नसेल तर तू इथे थांबू शकतेस आणि जर तू माझं घर स्वच्छ ठेवशील तर पूर्ण थंडीच्या ऋतू तू इथे थांबू शकतेस. तुला मंजूर आहे? हा हा, मला मंजूर आहे. थंबलीना उंदराच्या घरी बराच काळ राहिली पण एके दिवशी उंदीर तिला म्हणाला, पूर्ण घर चांगल्या प्रकारे साफ कर. हे बघ, उद्या माझा एक मित्र येणार आहे. एक मित्र? काय तो पण उंदीर आहे? नाही नाही, तो उंदीर नाही आहे. तो तर खूप श्रीमंत आहे. त्याचं घर सुद्धा खूप मोठं आहे. माझ्याकडे खूप छान आयडिया आहे. जर तू माझ्या मित्राला काही गाणी आणि गोष्टी सांगशील तर तो तुझ्याशी लग्न करणार. काय आहे की तो अंधळा आहे पण तो तुझी काळजी घेणार आणि तुला आनंदी ठेवणार. जेव्हा मोल उंदराच्या घरी आला तेव्हा त्याने थंबलीनाचा आवाज ऐकला आणि तो तिच्या प्रेमात पडला. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. आज मी खूप खुश आहे. तुमचा जोडा छान असणार. या उन्हाळ्यात लग्न करून टाक. चला तयारीला लागूया. जेव्हा मोल उंदराच्या घरून चालला होता तेव्हा रस्त्यामध्ये पडलेल्या एका स्पॅरोला त्याने लात मारली. त्या बिचाऱ्याला का मारतोयस? तुला दिसत नाहीये का त्याला मार लागलाय तो? एवढा घनरडा स्पॅरो इथे कसा काय आला? हे तर फक्त सगळ्या ठिकाणी खाण करतात आणि यांचं तर घर सुद्धा नसतं. मी या स्पॅरोला नाही सोडणार. मूलचं असं वागणं बघून थंबलीना घाबरली. कुणी इतका क्रूर कसा काय असू शकतो? ओ लाडकी स्पॅरो, मी तुझा सांभाळ करेन. उंदराला खूप राग आला पण थंबलीनाने स्पॅरोची खूप काळजी घेतली आणि त्याला पूर्णपणे बरा केलं. जस जसे लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले त्या खमंडी बरोबर लग्न करण्यापेक्षा मी मरण पत्करेन. तो कुरूप आणि मूर्ख तर आहेच आणि आंधळाही आहे.
मी माझं पूर्ण आयुष्य त्याच्या सोबत त्या बिळात नाही काढू शकत. मला उघड्यावर राहायला आवडेल जिथे थंड आणि स्वच्छ हवा असेल, फुलं आणि पाखरांच्या मध्ये. मला ह्या जागेहून लगेच निघायला हवं. अचानक थंबलीनाला एक आवाज ऐकू आला. जेव्हा तिने वर पाहिलं तेव्हा तोच स्पॅरो होता. तुमचे खूप खूप आभार, मला इथून कसंही करून निघायचंच आहे. आणि थंबलीना स्पॅरोच्या पाठीवर बसली आणि दोघ इतके दूर गेले कि ते अशा ठिकाणी पोहोचले जी खूप सुंदर होती. किती सुंदर जागा आहे. स्पॅरोने थंबलीनाला एका मोठ्या अशा फुलाच्या पाकळीवरती बसवलं. एवढ्या लांबचा प्रवास केल्यानंतर थंबलीना थकली होती आणि लगेच झोपी गेली आणि स्पॅरो झाडावरती बसला. थोड्या वेळाने एका मधुर आवाजाने थंबलीनाला जाग आली. एवढी सुंदर मुलगी कोण आहे? मी आधी हिला कधीच नाही पाहिलं. एका अनोळखी व्यक्तीला बघून थंबलीना घाबरली. अरे रे रे, घाबरू नकोस, मी फुलांचा राजा आहे. मी तुझ्यासारखी सुंदर मुलगी कुठेच नाही बघितली. तू माझी राजकुमारी बनशील? त्याच वेळी थंबलीनाचा मित्र स्पॅरो उडत उडत खाली आला. थंबलीना, थंबलीना, हा फुलांचा राजा आहे आणि हा खूप प्रेमळ आणि दयाळू आहे आणि सर्वजण यांचा खूप आदर करतात. तर सुंदर मुली, तुझा काय विचार आहे? तू माझ्याशी लग्न करशील? राजा मनाने खूपच चांगला आणि सुंदर होता. थंबलीना त्याला नकार नाही देऊ शकली आणि थंबलीनाने राजा बरोबर लग्न केलं आणि फुलांची राणी बनून खूप खुश राहिली. गोल्डीलॉक्स आणि तीन बेअर्स. खूप वर्षांपूर्वी जंगलात बेअर्सची एक फॅमिली राहत होती, ज्यामध्ये पापा होते, मम्मी होती आणि एक छोटा बेअर होता. त्यांचं घर खूपच सुंदर होतं. घरात पिवळे पडदे, पेंटिंग्स आणि घराबाहेर एक बगीचा होता. पूर्ण परिवाराला खिचडी खूपच आवडायची, जी मम्मी बेअर रोजच बनवायची. ऐक जरा, खिचडी तयार आहे का? हा हा, मी टेबलावर घेऊन येत आहे. वाह, वास तर खूप मस्त येतोय, पण हे तर खूपच गरम दिसतंय. आता जर आपण या खिचडीला खाल्लं तर नक्कीच जीभ जळणार. सांगा काय करायचं? माहित आहे, पण आज हवामान खूप चांगलं आहे. चला बाहेर फिरून येऊया. जोपर्यंत परत येऊ तोपर्यंत ही थंड होईल. इकडे ये बेबी बियर, गरम स्वेटर घाल, आपण फिरायला चाललो आहोत. हां, मला फिरायला खूप आवडतं. रस्त्यावर मध पण मिळू शकतं. एक मिनिट मम्मी पप्पा, माझ्यासाठी थांबा. हा बेटा, आम्ही थांबलोय, लवकर ये. आणि पूर्ण परिवार जंगलात फिरायला निघाला. जंगलाच्या पलीकडे एक सुंदर मुलगी राहायची, जिचे खूप लांब आणि सोनेरी केस होते. तिला सगळे गोल्डी लॉक्स बोलायचे. तिचा सर्व वेळ ती जंगलातल्या पक्षी पाखरांसोबत घालवायची. सर्वत्र मोठी मोठी झाड आणि फुलं होती. आज सकाळी ती परत बाहेर जाण्यासाठी तयार झाली. आई, मी जंगलात फिरायला चालले आहे. ओ गोल्डीलॉक्स, जंगलातून काही बेरीज घेऊन ये. मी विचार करत होते की मी डिनरला बेरी पाय बनवीन, पण जास्त दूर नको जाऊस बाळा. मी ऐकलंय की जंगलामध्ये बेअर्स आहेत. ओ बेअर पाय, मजा येईल. मला एक जागा माहितीये जिकडे स्वादिष्ट बेरी उगते. मी जास्त दूर नाही जाणार, तू टेन्शन नको घेऊस, परत लवकर येईन. आणि गोल्डीलॉक्स जंगलात फिरायला निघाली. तिथं जायला तिला खूप आवडायचं. फूल आणि लहान ससे
आणि खूप साऱ्या फुलपाखरांना बघून गोल्डी लॉक खूप खुश व्हायची. मला असं वाटतंय आईसाठी काही गुलाबी फुलं घ्यावी, तिला नक्कीच आवडतील. घरात किती चांगले दिसतील. ला 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 ला. काय झालं, आज सगळे कुठे गायब झाले? प्रेमळस असे ते उड्या मारतात, मस्तीखोर माकडं जे उड्या मारतात. माहित नाही सगळे कुठे गेले. फुलपाखरं जे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर नेहमी उडत राहतात आणि निघून जातात दूर दूर दूर. हे सगळे आज कुठे गेले? आज कोणीच का दिसत नाहीयेत? आपल्या मित्रांच्या शोधात गोल्डी लॉक्स खूप 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 दूर चालत गेली. काही वेळानंतर गोल्डी लॉक्सला वाटलं की ती हरवली. मी कुठे आले? मला वाटत की मी खूप दूर निघून आले. मी प्रॉमिस केलं होतं की मी दूर नाही जाणार. मी खूपच थकले. अचानक गोल्डी लॉक्सने पुलाच्या पलीकडे काहीतरी बघितलं. अरे वा, जंगलाच्या मधोमध एक घर. इकडे कोण राहत असेल? गोल्डी लॉक खिडकी जवळ जाऊन बघायला लागली, पण तिला तिथं काही दिसलं नाही. कदाचित मी इथे थोडा वेळ आराम करू शकले असते. हॅलो हॅलो, कोणी आहे का इकडे? असं वाटतं इकडे कोणीच नाहीये. वाव, दरवाजा तर उघडा आहे. गोल्डी लॉक्सने हळूच दरवाजा उघडला. इथं तिथं बघितलं आणि मग घरामध्ये प्रवेश केला. हे तर खरंच खूपच सुंदर आहे. वाव, किती चांगला सुगंध येतो आहे. असं वाटतं खरंच काहीतरी मजेदार आहे. तिथं टेबलवर गोल्डी लॉक्सने 3 वाट्या बघितल्या. त्यामध्ये खिचडी होती. हा तर खूप मोठा बाऊल आहे. मी ह्यातलीच थोडीशी खिचडी खाते. ओह, हे तर खूपच गरम आहे. इतकं गरम कोण जेवत असेल? काही वेळानंतर गोल्डी लॉक्सने दुसऱ्या वाटीमधून खिचडी खाल्ली. हे तर खूपच थंड आहे, एकदम बेकार टेस्ट. आणि मग तिसऱ्या वाटीमधून, जी सर्वात छोटी होती. हे जरा ठीक वाटतंय. बस माझ्या खाण्याने कोणाला वाईट वाटू नये. मला खूप भूक लागली. वा, काय टेस्ट आहे. छोट्या वाटीमधून खिचडी संपल्यानंतर गोल्डी लॉक्सला झोप लागली. मला वाटतं मला आराम करायला हवा, मगच मी घरी जाईन. ओह, ही किती मोठी आहे, मी याच्यावर बसू शकत नाही. असं म्हटल्यानंतर ती पुढच्या खुर्चीकडे गेली, जी मामा बेअरची होती. पण ती खुर्ची सुद्धा खूप मोठी होती. कदाचित ही माझ्यासाठी योग्य आहे. पण जेव्हा गोल्डी लॉक बेबी बेअरच्या खुर्चीवर बसली, खुर्ची तुटली आणि ती खाली पडली. आओ, अरे नाही, हे काय झालं? बस या जागेचा मालक रागावू नये म्हणजे झालं. गोल्डी लॉक्सने खुर्ची सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती तिच्याकडनं सुधारली नाही. आजचा दिवसच वाईट आहे. मी आईशी प्रॉमिस केलं होतं की मी जास्त दूर नाही जाणार. आता कोणाचं जेवणही जेवले आणि खुर्ची पण तोडून टाकली. गोल्डी लॉक्सला आपण केलेल्या गोष्टींचा पश्चाताप होत होता. तिने निर्णय घेतला तोपर्यंत घरातच थांबणार, जोपर्यंत मालिक येत नाही आणि ती त्याला सॉरी म्हणत नाही. मला आशा आहे की इकडचे मालक चांगले असतील आणि ते मला माफ करतील. मी जाणून बुजून खिचडी नाही खाल्ली आणि खुर्ची पण नाही तोडली. गोल्डी लॉक्स परत खिडकीतनं बघायला लागली की तिला कोणीतरी दिसेल, पण तिला कोणीच दिसलं नाही. हो, मी इथे आणखीन थोडा वेळच थांबू शकेन, नाहीतर जंगलातल्या अंधारात मला घरी जायला खूप त्रास होईल.
आई माझ्यावर तर खूपच रागावणार आहे. गोल्डी लॉक्स आराम करण्यासाठी जागा बघायला लागली आणि फिरता फिरता ती एका खोलीत गेली जिथं तीन अंथरूण होते. मी खूपच थकले, थोडा वेळ मी आराम करायला मागते. जास्त वेळ नाही पण मी थोडा वेळ झोपेन. ती सर्वात मोठ्या अंथरुणावर जाऊन झोपली. हा बेड तर खूपच कडक आहे, ह्याच्यावर झोपून मला झोप नाही येणार. गोल्डी लॉक्स पापा बेअरचं अंथरुण सोडून मम्मा बेअरच्या अंथरुणावर गेली. हा तर खूपच नरम आहे, ह्याच्यावर पण मला झोप नाही येणार, शेवटचा बघते. मग गोल्डी लॉक्स बेबी बेअरच्या अंथरुणावर गेली. आह, हा खूपच चांगला आणि छोटा आहे. मी थोडा वेळ आराम करून मग इकडून निघून जाईन. घरी जाऊन सगळ्यात पहिलं मी आईला सॉरी म्हणीन. मला आईला सॉरी म्हणावं लागेल. परंतु गोल्डी लॉक्सला थोड्याच वेळ घरात थांबायचं होतं, पण ती एवढी थकली की ते तिथं झोपी गेली. काही वेळानंतर तिघही बेस फिरून घरी येत होते. खूपच वेळ झाली असं वाटतंय, आतापर्यंत खिचडी थंडी झाली असेल. हे काय, असं वाटतंय माझी खिचडी कोणीतरी खाल्ली. कोणीतरी माझी पण खिचडी खाल्लीये. हो, माझी तर खिचडी मम्मी संपून गेली. आता मी काय खाणार. थांब थांब, काळजी करू नकोस, मी तुला आणखीन देईन. पण इकडे आलंय तरी कोण? इकडे दूर दूर जंगलापर्यंत तर कोणीच येत नाही. असं वाटतंय कोणीतरी माझ्या खुर्चीवर बसलं होतं. मम्मा बेअर व बेबी बेअरने आपल्या खुर्चीकडे बघितलं. मला असं वाटतंय माझ्या खुर्चीवर पण कोणीतरी बसलं होतं. हो मम्मी पापा बघा, माझी खुर्ची कोणीतरी तोडून टाकली. कोण असू शकतं? कदाचित आपल्या घरात तर लपून नसेल ना बसलं. चला बघूया. ते तिघ आपल्या खोलीत गेले. ओ नो, वाटतंय माझ्या बेडवर कोणीतरी झोपलं होतं. हा, कोणीतरी माझ्या पण बेडवर झोपलं होतं. हे बघा मम्मी पप्पा, कोणीतरी माझ्या बेडवर झोपतंय. हिनेच माझी खिचडी खाल्ली असेल आणि खुर्ची पण तोडली असेल. चला पप्पा, हिला इथून उचला ना. बेबी बेअरच्या आवाजाने गोल्डी लॉक्स अचानक जागी झाली आणि त्यांना बघून ती खूपच घाबरली. अंथरुणावरनं उठून ती उघड्या खिडकीतून उडी मारून ती जेवढ्या जोरात पळता येईल तेवढ्या वेगाने ती पळायला लागली. बिचारी मुलगी, तू तिला उगाचच घाबरवलंस. तिने माझी खिचडी खाल्ली, तिने माझी खुर्ची पण तोडली. ती खूप वाईट आहे. अरे आता जाऊ दे, तुझ्यासाठी मी दुसरी खिचडी बनवते, ती तू खा. पण ती छोटीशी मुलगी किती घाबरली होती, मला नाही वाटत ती पुन्हा परत येईल. गोल्डी लॉक्स तोपर्यंत नाही थांबली जोपर्यंत ती घरी नाही पोहोचली. तिने स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता की ते घर बेअर्स होत. मम्मी मम्मी, काय झालं बाळा, सांग मला. तुला खूपच उशीर झाला, मी घाबरून गेले. आणि तू इतकी घाबरली का आहेस? अरे मम्मी, मी जंगलामध्ये काही बेअर्स ना पाहिलं. मी इतके घाबरले होते की मी पळत पळत इथपर्यंत आले. मी काही बेरीज एकत्र केल्या होत्या आणि तुमच्यासाठी फुलं पण, पण ते सगळं राहिलं. देवा, वचन दे बाळा, तू कधी असं नाही करणार. हा, मी पुन्हा असं कधीच नाही करणार मम्मा. आता हात पाय धुवून जेवायला जा आणि त्याच्यानंतर झोपून जा. तुझा दिवस चांगला नाही गेला, पण तू खूप चांगली झोपू शकतेस बाळा. आजपासून मी तुझं सगळं ऐकेन. मी खूपच लक्की आहे की मला तुमच्यासारखी आई भेटली. गोल्डी लॉक्सला खरंच माहित नव्हतं की बेअर्सचा परिवार खूप चांगला होता आणि तिला काहीच खतरा नव्हता. पण ते म्हणतात ना, शेवट चांगला तर सगळं चांगलं, हो ना.